ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. या बातमीचे प्रायोजक आहे आराध्या ज्वेलर्स. आराध्या ज्वेलर्स मध्ये सोन्यावर EMI सुविधा आता उपलब्ध आहे. यासोबत कमी इन्स्टॉलमेंट मध्ये देखील आपण सोनं खरेदी करू शकता. तर मग आजच आराध्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता शारदा चौक, गणेश नगर, नंदनवन, SD हॉस्पिटल रोड, नागपूर. नागपूर शहरामध्ये 1 डिसेंबर रोजी नाभिक युवा शक्ती महाराष्ट्रातर्फे हुतात्मा अण्णासाहेब कोतवाल चौकामध्ये हुतात्मा वीरभाई कोतवाल यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या ठिकाणी हुतात्मा वीरभाई कोतवाल यांना माल्यार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय OBC मुक्ती मोर्चा मुख्य संयोजक नितीन चौधरी, संगीता चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या बेसा बैलत्रोडी नागपूर, तसेच प्रदेशाध्यक्ष नाभिक युवा शक्ती महाराष्ट्राचे अमोल तळखंडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती पाहायला मिळाली. तसंच नाभिक समाज बांधव देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता. आज नाभिक युवा शक्तीतर्फे स्वतंत्र वीरभाई कोतवाल यांच्या जयंतीनिमित्त स्मारकाला माल्य अर्पण करण्यात आले. यासोबत या ठिकाणी आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक देखील आहे जे माल्य अर्पण करण्याकरिता आलेले होते. आपण काय सांगाल, स्वातंत्र्यवीर भाईजी कोतवाल यांची आज जयंती, त्यानिमित्तानं या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम होता. खरं म्हणजे या देशातल्या महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक गावाच्या युवकांची साठी एक मोठी प्रेरणा म्हणून स्वातंत्र्यवीर भाईजी कोतवाल आहेत. त्यांची प्रेरणा त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. महाराष्ट्र प्रदेश नाभिक युवा शक्तीतर्फे या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम ठेवला होता. या देशासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली, स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, स्वतःच्या आयुष्याची पर्वा केली नाही, अशा एका क्रांतिकाराला अभिवादन करणं या देशातल्या प्रत्येक नागरिकांचं, प्रत्येक युवाचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्यापोटी आम्ही या ठिकाणी आलो, त्यांना नतमस्तक झालो. भाईंची जयंती पुण्यतिथी प्रत्येक संघटना महाराष्ट्रामध्ये साजरा करतात आहे, पण नेमकं आपण कुठे चाललो आहे? प्रत्येक वक्त्यांच्या आणि मागच्या काही काळापासून आम्ही पाहत आहे की कुठे चाललो आहे आम्ही. म्हणजे भाईंचं एवढं मोठं कार्य आहे हे सगळे सांगतात, पण नेमकी आपण मागणी काय करतो आहे? तर संघटनेतर्फे आम्ही वारंवार नेहमी मागणी केली आहे की भाईंची जयंती, म्हणजे वीरभाई कोतवाल यांची जयंती आणि संत सेना महाराज यांची जयंती पुण्यतिथी ही शासनस्तरावर साजरी झाली पाहिजे. हे जी संघटनेची प्रमुख मागणी आतापर्यंत आम्ही शासनाला लावून धरलेली आहे, पण शासनाने आता याच्यावर आमच्या या मागणीला कुठेच काही न्याय दिलेला नाही आहे. जर ही मागणी येत्या काळात मागणे होत नाही, तर संघटन याच्यावर नक्कीच विचार करेल आणि त्या प्रकारचे आंदोलन असू द्या किंवा आणखी काही असं असू द्या की त्याच्यावर नाभिक युवा शक्ती संपूर्णपणे प्रयत्न करेल. आज OBC मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही तळागाळातल्या संपूर्ण OBC बांधवांना पण नाभिक युवा शक्तीच्या माध्यमातून, राष्ट्रीय OBC मुक्ती मोर्चाच्या माध्यमातूनही आम्ही न्याय देण्याचा संपूर्णपणे प्रयत्न करू. त्यांच्या ज्या काही मागण्या असेल त्याही मिळवून देण्याचा प्रयत्न करू.